नमस्कार मित्रांनो, मी आदित्य जाधव तुम्हाला सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये। आणि आज ब्लॉग शूट करायचा होता पण असं झालं काहीतरी की निसर्गाने आपल्या सोबत छळ केला आपला। हे पा, जोरदार पाऊस सुरू झाला आणि तो पण आवश्यक होता कारण इतकं गरम होत होतं ना पूर्ण पुसत शहरात आणि म्हणजे एकदम भारी। तर विदर्भात सगळे वाट पाहत होते पावसाची कारण इतकी गरमी होत होती, घामाघूम झालेलो होतो आम्ही सगळे। आणि भाई पण मला कटिंग करायला जायचं होतं, दाढी करायला जायची होती। त्या दाढीचं वांदा असं झालेलं आहे की दाढी काढली की लहान दिसतं आणि वाढली की मोठं दिसतं माणूस। आता काय एका एजनंतर असं होतं ते तर असो, पण जास्तही आपण जंगली प्राणी नको दिसायला। तर जोरदार पाऊस सुरू आहे आणि जोरदार पाऊस सुरू असल्यामुळे आता आपण कुठे जाऊ शकणार नाही, तर आज आपण घरीच ब्लॉग शूट करणार। आज सकाळी मी जरा लवकर उठलेलो, जोरदार पाऊस सुरू झाला आणि मला सुद्धा थोडं सर्दी होत होती त्यामुळे आता मी टाळतोय बाहेर जायचं आणि कटिंगला दाढीला सुद्धा जाणार नाही। जर गेलो तर तिथे सुद्धा आपण ब्लॉग शूट। तर आता पहा, मी तुम्हाला काहीतरी दाखवतो आमच्या घरात सगळ्यात आळशी भाई। जोरदार पाऊस सुरू आहे, थंड थंड वातावरण आहे आणि ही पा कुत्र म्हणे रक्षणासाठी असतात म्हणे कुत्री। आणि हे पण हिला किती झोप आहे, तिला बोललं ना तर ती लवकरच उठणार। थंड झोपली आहे, काय लाईफ आहे बाईची, काम करायचं दिवसभर झोपून राहायचं। काय ग झोपली का, उशी आणून देऊ तुला चादर पांघरायला वगैरे काय, हो चहा वगैरे पिते। ऐ ऐ तर असं आहे भाई पा, थंडगार वातावरणात मस्त झोपलेली आहे रोजी। आणि आता आपण जाऊ घरात। हे पा, हे सुरू आहे तयारी गणपतीची। हरियाळी 21 हरियाळी बनवत असतात तिच्या डोक्यावर ठेवण्यासाठी, हरियाळी असतात। त्याने म्हणतात गणेश गणपतींची आहे ना राग शांत होतं म्हणतात आहे, हो मग ते 21 हरियाळी बनव आहे तू आणि 2 बनव। आईला मदतीला कोणीतरी हवं म्हणतं, होय किती दिवस एकटी हरियाळी तोडणार, हो आई म्हणते घरात कोणीतरी सोबत म्हणजे मदत करायला आता कोणीतरी लागणार म्हणतात। इतक्या लवकर नाही पाहिजे आई, कोणीतरी मी करू लागतो ना तुला, हो मीच करू लागू का। तर भाई हे फुलं जे आहेत ना हे आपल्याच घरचेच आहेत, घरी मोठं झाड आहे आपल्या मस्त, त्याला रोज काय नवीन नवीन फुले येत असतात आणि इतके सुंदर दिसतात ना, मोठे मोठे असतात ते। आणि हे हरियाळी कुठून आणली तू? अच्छा काकू कडून आणली। अशी कशी हरियाळी ग ही, हा एवढ्या मोठे असतात आणि हे एवढ्या खालच्या काढलेले आहेत की काय तू, हा फिरकायचे आहेत का कचरा? ठीक आहे चला भाई, तुम्हाला आम्ही आपला गणपती बाप्पा दाखवतो। हे आपले ट्रॉफीज पाप आहे, यांची तुम्हाला स्पष्टीकरण देईल मी एखाद्या दिवशी काय कसं काय ते। हे आपले पुस्तक आई, पैसे कोणाला द्यायचे? हा शेखर मावाला, मला वाटलं माझ्यासाठी ठेवलेत की काय, त्याच्यावर झेंडू मावून ठेवलेला आहे भाई। हे आपला पेपर वेट आहे, हे पाग सर्वसामान्यांच्या घरी पेपर वेट असे असतात म्हणजे उडू नये म्हणून झेंडू माम। हे झेंडू माम माहीत आहे का भाई स्कॅम आहे, याच्यात आहे ना हे दिसायला जेवढा मोठा आहे आणि हे याला उघडलं ना याच्यामध्ये छोटंसंच आहे फक्त, फक्त दिसायलाच मोठं। दुरून डोंगर साजरी असा प्रकार आहे भाई। चला गणपती बाप्पा मोर्या आशीर्वाद घेऊन घ्या। आमच्या घरचे गणपती फार जागरूक आहेत आणि आम्हाला पावतात ते, त्यामुळे आमची त्यांच्यावर आमापाशी निष्ठा आहे, श्रद्धा आहे, त्यामुळे आम्ही दरवर्षी नित्यनियमाने गणपती बसवत असतो आमच्या घरी। तर भाई मी आत्ता आहे ना स्टँड शोधत होतो आपला ट्रायपॉड, आणि ट्रायपॉड पहा आता कुठे सापडणार, सगळीकडे शोधून आलो मी तिकडून आणि सगळ्या घरात शोधल्यानंतर ट्रायपॉड पहा। हे पहा, हे पहा, हां इथे शांत झोपलेलं आहे, याला इथेच आराम करायला वेळ मिळाला का? हा सगळ्या घरात शोधून आलो तुला आणि तू पडलेला इकडे, असं कसं चालणार? हे ते काय ते ठिकाण आहे का तिथे आराम करायचा? मान्य आहे बाहेर पाऊस सुरू आहे, तुला आळस येत आहे, पण तिथे काय पडायचं? इथे आडवा पडायचा ना, इथे आपल्याला लगेच दिसला असता ना तू,
चल आता जमलं भाई, हे पा ट्रायपॉड आहे ना, मी असं सहसा वापरत नाही, ते मोबाईलवर नाही ना हातावरच असं घेऊन, पण हे मस्त आहे, हे जरा बरं आहे, कम्फर्टेबल वाटतं, असं जरा ब्लॉगर टाईप असं फील येतं जरा. चला तुम्हाला आणखी काहीतरी दाखवतो. तर पहा भाई किती सुंदर असं खिडकीतून आहे ना, पावसाचा आनंद घेण्यात काहीतरी वेगळीच मजा आहे, निसर्गाचा आनंद घेण्यात. आणि याच्यावरच आहे ना भाई, मला एक शायरी आठवली, ती शायरी मी तुम्हाला ऐकतो, ऐका तुम्ही. ये मौसम की बारिश, ये बारिश का पानी, ये पानी की बूंदे तुझे ही तो ढूंढे, ये मिलने की ख्वाहिश, ये ख्वाहिश पुरानी, हो पूरी तुझी से ये मेरी कहानी. कशी वाटली तुम्हाला? ही शायरी नव्हती तर हे गाणं होतं भाई. हे स्कॅम करण्याचा प्रयत्न होता तुमच्यासोबत, पण तुम्ही ओळखून घेणार मला माहिती आहे, तुम्ही फार हुशार आहात. गाणं कोणतं आहे चाल विसरलो मी त्याची. ये हां, ये मौसम की बारिश, ये बारिश का पाणी, असं गाणं आहे ना ते. तर त्याचे लिरिक्स मला आठवले तर म्हटलं चला ठीक आहे, काहीतरी इंटरटेन करायचं तर काहीतरी करावं लागतं ना भाऊ. चला मस्त वातावरण झालं आहे भाई. हां तर भाई आता झालेल्या स्कॅमवरनं मला थोडा मग वाईट वाटलं, म्हटलं असे चुकीचे हे शेरोशायरी ऐकवायला नको, आपण खऱ्या शेरोशायरी म्हणजे कविता ऐकू. आणि तुम्ही गजनी पिक्चर पाहिला का? गजनी, त्या गजनी पिक्चरमध्ये आहे ना एक हे असतं, काय म्हणतो त्याला, ते स्टोरी ऐकवतात ना, तर तेव्हा ते डायरी काढतात, ती काय संजना, हां त्या हिरोईनच्या ॲक्ट्रेसचं नाव संजना असतं त्याच्यात, ती आहे ना डायरी काढते अशी. तर ती डायरी पाहून मी आहे ना त्यावेळेस मला मग आवड होती लिहायची, तर ती डायरी पाहून मला तशीच डायरी हवी म्हणून आहे ना मी ही डायरी. जवळपास आहे ना सेम आहे ती डायरी, त्याच्यात आहे ना असं लिहून असतं, इथे 1970 नंबर लिहून आहे, तिथे आहे ना वर्ष लिहून असतात, त्याची डेली डायरी असते ती गजनीची. हे पा भाई, हे आपली आहे कवितेची डायरी, आदित्य युवराज जाधव आपले हस्तलिखित आहेत या. हे पा याच्यात बऱ्याचशा आहेत, या तुम्हाला मी आरामाने म्हणजे जसं जसं वेळ मिळेल ना तसं तसं ऐकवीन. याच्यात आहे ना सामाजिक कविता, सामाजिक विषयांवर हे करणाऱ्या म्हणजे फोकस करणाऱ्या, शब्द आठवत नाहीत लवकर लवकर, फोकस करणाऱ्या कविता आहेत. तर पहिले तर हे पा काय सुंदर असं लिहिलं होतं मी, तेव्हा खूप विचार करायचो मी, वैचारिक होतो आणि आई वडिलांसाठी लिहिलं होतं. आई 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 वडिलांसाठी लिहिलं होतं. हां हे पा काय, हां आई वडील आयुष्यातील ती व्यक्ती आहेत ज्यांना आपल्यासाठी नमवायला, म्हणजे असं कोणासमोर नमवायला झुकवायला, ज्यांना आपल्यासाठी नमवायला आणि स्वतःपासून गमवायला आपण नेहमी घाबरतो. कसा आहे, छान आहे ना? आणि आईसाठी सुद्धा मी एक कविता लिहिली होती, आई तुला आठवते की नाही? मी आहे ना, मला आहे ना पेपरला आहे ना कविता लिहायला खूप आवडायचं, पेपरला मी लेख द्यायचो, तर आईसाठी आहे ना मी एक कविता लिहिली होती, थांबा तुम्हाला दाखवतो, याच्यातच आहे ती. चला आता आठवलंच तर एक एक काहीतरी कुठे आहे. हां हे बघ, थांबा तुम्हाला मी ऐकवतो व्यवस्थित. हे पा काय, हां माय आई मम्मी, म्हणजे हे जे नावं आहेत ना याच्यात कुठल्या शब्दात माय आहे? माय आई मम्मी या तीन शब्दात आहे ना, तर कुठल्या शब्दात माय आहे जास्त? आई तुम्ही काय म्हणता आईला? आई म्हणता, मम्मी म्हणता, मॉम म्हणता, माय म्हणता, ग्रामीण भागात आजही माय म्हणतात, आणि माय माऊली असे हे जे शब्द आहेत ना, माय या शब्दात मला वाटतं जास्त असं म्हणजे प्रेम खूप आहे, एकदम असं ती कसं म्हणतात नाळ जोडल्या गेलेली असते ना तसं प्रेम आहे. तर हे पा ही कविता मी लिहिली होती, कविता अशी आहे ही, कुणी रागावलं तर तिच्या पदरात लपायचं. आई ऐक, हां कुणी रागावलं तर तिच्या पदरात लपायचं, त्या पदराच्या आधारे पुढच्याला भांडायचं. म्हणजे पदरामागे लपून असं पुढच्यावर असं दादू करतो आजकाल तसं, तर त्या पदराच्या आधारे पुढच्याला भांडायचं. कुणी रागावलं तर तिच्या पदरात लपायचं, त्या पदराच्या आधारे पुढच्याला भांडायचं. फक्त पदराची जागा आता जीन्सने घेतली. हे आता पदर राहिलेले नाही आहेत, आता जीन्स वगैरे असं आलेत ना, त्याच्यामुळे मी तसं लिहिलं होतं तेव्हा. तर फक्त पदराची जागा आता जीन्सने घेतली, आणि माय आईवरून ती आज मम्मी झाली. फक्त पदराची जागा आता जीन्सने घेतली, आणि माय आईवरून ती आज मम्मी झाली. काळानुरूप बदल हे भविष्याचे आव्हान आहे, काळानुरूप बदल हे भविष्याचे आव्हान आहे, मात्र आईचं प्रेम जे काल होतं तेच आज आहे.
वेश बदलला तरी बाळावर तिची छाया आहे. वेश बदलला, वेश म्हणजे ते ड्रेस वगैरे सगळं काही जरी बदललं असलं, जीन्स वगैरे म्हणतात ना तसं बदलले सगळे, तर वेश बदलला जरी, वेश बदलला तरी बाळावर तिची छाया आहे. मम्मी म्हटलं तरी मनात मायचीच माया आहे. टाळ्या टाळ्या काय प्रतिसादच नाही भाई, काय कविता. आणि हीच कविता थांबा, तर हीच कविता आहे ना मी पेपरला सुद्धा दिली होती. आता साप शोधावं लागणार आपल्याला, ते पण तुम्हाला दाखवतो मी. वा डायरेक्ट हे पा, हे बघ काय याच्यात आहे. आणि याच्यात आहे ना मी विशेष करून, थांबा आईला आहे ना आठवण करून करून द्यावं लागतं, याच्यात आहे ना बऱ्याच कविता वगैरे आहेत. हे पा हे पेपरला जे दिलं होतं ना मी, हे बघ ग, हे बघ सापड, हे मी ठेवलेलं आहे जपून. माय आई मम्मी हे विला दिलं होतं मी, आणि याच्यावर नाव काय लिहिलं होतं, हे वाचे खाली बघ, खाली नाव काय माझं, कवीचं नाव काय, कोण आदित्य संगीत. हा म्हणजे वडिलांचं नाव न लावता आईचं नाव दिलं होतं, कारण तुझ्यासाठी लिहिली होती असं, कळालं का. आणि हे वरती आहे ना त्यांनी फोटो लावला होता बघ, वरती त्यांच्याकडून लावला होता फोटो. ते असा कसा फोटो लावला, मुलाचा तरी लावायचा ना, मी लिहिलेली तर कोण आलं रोजी कोणाला येऊ देत नाही. काय नाही करत, काय नाही करत, जा ए चुप गा. आपल्याला नाही आहे भाई, रक्षणासाठीच आहे. म्हणजे मला वाटत होतं, झाली का झोप तुझी, का जा जा काय नाही करत चप. तर भाई अशी ही कविता, आणि तुम्हाला ही कविता कशी वाटली हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. सध्या तर आपण याला ठेवून देऊ व्यवस्थित, सगळं काही सांभाळून ठेवायचं असतं भावांनो. आपण काय करतो, काय लिहितो, काय आपले हे आहेत ते पा, याच्यात आहे ना सर्टिफिकेट वगैरे आहेत बरेचसे, असे प्रमाणपत्र आहेत, हे सगळं सांभाळून ठेवायचं असतं. काय असतं ना, नो डॉक्युमेंट नो हिस्ट्री. चला तुम्ही कमेंटमध्ये सांगा मला एवढे स्मार्ट. तर भाई मजाक मजाकमध्ये व्लॉग पूर्ण झाला, आणि व्लॉगिंग अशी असते हे मला माहीत नव्हतं आधी, पण त्यानंतर मला हळूहळू कळायला लागलं. कविता कशी वाटली ते सुद्धा कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. असे व्लॉग्स तुम्हाला आवडतात का हे सुद्धा मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. आपले जे स्पेशल व्लॉग्स असतात ना ते व्लॉग्स तर आपण बनवतच राहू, जसं जसं मला काही काही सुचत राहील ना की कसे बनवायचे, काय बनवायचे. एखादा विशेष असा विषय असला तर त्याच्यावर सुद्धा आपण बनवू. म्हणजे काय आहे ना की ते विशेष विषय जे आहेत त्या विशेष विषयांवर मी विशेष असा विचार करून ते व्हिडिओ बनवणार, तर ते तुम्ही पाहायला विसरू नका. ते काही सामाजिक विषयसुद्धा असू शकतात, काही कॉमेडीसुद्धा असू शकतात, काही असे निसर्गरम्य ठिकाणसुद्धा असू शकतात, तर त्या ठिकाणीसुद्धा जाऊ. पण हे असे आपले टाईमपास व्हिडिओ, कारण आता बाहेर आपण काय जाऊ शकत नाही, तर घरच्या घरी ब्लॉग बनवला. तर हे तुम्हाला कसा वाटलं हे मला कळवायला विसरू नका, कारण तुमच्या कळवण्यावरनं माझ्या कल्पना क्लिअर होतात. काय राईम होत आहे ना आज, एक नंबर. तुमच्या कळवण्यावरनं माझ्या कल्पना क्लिअर होतात, ठीक आहे. तर त्याच्यामुळे कमेंट करा. वा हां, हे पण तुमच्या कळवण्यामुळं माझ्या कल्पना क्लिअर होतात, त्यामुळे कमेंट करा, जेणेकरून मला कळेल की मी कसे व्हिडिओ बनवतो, ठीक आहे. तर आजचा असा ब्लॉग, आणि तुम्हीसुद्धा पावसाचा आनंद घ्या. तुमच्याकडे पाऊस सुरू असेल तर, आमच्याकडे तर पाऊस सुरू आहे चांगला. सगळ्या पुसतकरांना शांतता मिळाली आहे, म्हणजे थोडा रिलीफ मिळालेला आहे उन्हापासून. तर आजचा असा हा ब्लॉग इथेच आपण थांबू, भेटू लवकरच नवीन एका ब्लॉगमध्ये. चला.